26 जानेवारीपासून गोवारी समाजाचे 3 उपोषणकर्ते संविधान चौकात उपोषणाला बसले आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे, मात्र सरकारने याची दखल घेतली नाही. सरकारच्या कुठल्याही प्रतिनिधींनी सुद्धा उपोषण मंडपात भेट दिली नाही म्हणून संतप्त होऊन गोंडगोवारींना अनुसूचित जमातीचे अधिकार प्रदान करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन केल्या गेलं. यावेळी लाखोच्या संख्येने गोवारी बांधव उपस्थित होते. अधिवेशनामध्ये नेला होता, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आदिवासी मंत्री, त्यांनी सांगितलं होतं 15 दिवसात परिपत्र काढतो, तरी सुद्धा यांनी परिपत्र काढलं नाही. यावरून हे लक्षात येते की हे आम्हाला देण्याच्या मानसिकतेत नाही, म्हणून आम्ही ही टोकाची भूमिका घेतली आहे. माझे 114 शहीद झाल्यानंतर सुद्धा माझे 3 मुलं आज उपोषणाला बसलेले आहे. ते आज 10वा दिवस आहे, परंतु शासनाचा, प्रशासनाचा कोणताही व्यक्ती इथे आलेला भेट द्यायला आलेले नाही. निदान ते तपासणी सुद्धा करायला जोपर्यंत आम्ही फोन करत नव्हतो तोपर्यंत ते येत नव्हते. 26 तारखेपासून आम्ही आमच्या महिला त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की गोंडाची उपजमात ही गवारी आहे. गोवारी ढाल पूजा करतात, वाघोबाची पूजा करतात, नागोबाची पूजा करतात, तरी सुद्धा ही सरकार आमच्याकडे दुर्लक्ष देत नाही. परंतु आम्ही आज या सरकारचे डोळे उघडण्याकरिता ही आंधळी बहिरी सरकार आहे यांना आम्ही आज दाखवून द्यायला आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोंड गवारी समाज किती आहे. म्हणून माझ्या 114 शहीद झाले, 105 शहीद झाले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र बनत, माझे 114 शहीद झाले, तरीही सरकार झोपलेली आहे. या झोपलेल्या सरकारला आम्ही जागे करण्याकरता इथे आलेलो आहे. जर यांनी आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर येत्या 24 मध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही आमच्या अवकाश दाखवून देऊ.